अभिनंदनीय निवड. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री राज्यमंत्री माननीय डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय विवेक कांबळे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस माननीय जगन्नाथजी ठोकरे साहेब, जिल्हा युवा अध्यक्ष अशोकजी कांबळे, सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय राजेंद्रजी खरात, माननीय संजयजी कांबळे यांच्या मार्गदर्शनात माननीय ॲडव्होकेट तुषार नवनीत लोंढे, बीएससी LLB LLM DLM अँड LW यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वकील संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्ष पदावर तसेच माननीय नवनीत लोंढे यांची जिल्हा संघटक या पदावर निवड करण्यात आली आहे. शुभेच्छुक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा सांगली. वकील संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ॲडव्होकेट तुषार लोंढे यांची निवड. समाजासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी लीगल ताकद उभी करणार. माणूस शिक्षित झाला, आर्थिकदृष्ट्या प्रगत झाला की तो प्रस्थापित बनतो आणि समाजाशी असलेली त्याची नाळ हळूहळू तुटत जाते. हे समाजातील कटु वास्तव आहे. परंतु कायदा क्षेत्रातील उच्च शिक्षणातील पदवी आणि मुंबई उच्च न्यायालय, सेशन कोर्ट यासारख्या न्यायालयात केलेल्या वकिलीचा अनुभव खेडोपाड्यात राहणाऱ्या शोषित वंचित घटकांना व्हावा म्हणून मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन शहरातून ॲडव्होकेट तुषार लोंढे यांनी सांगली जिल्ह्यातील विटा येथे आपली वकिली सुरू केली आहे. त्यांनी आजपर्यंत लढवलेल्या तसेच यश मिळवलेल्या नामांकित केसेस याचबरोबर त्यांची समाजाविषयी असलेली बांधिलकी पाहून त्यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वकील संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग करून समाजातील शेवटच्या गावातील शेवटच्या घरापर्यंत न्याय मिळवून देण्याचा संकल्प रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वकील संघटनेच्या माध्यमातून केला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. समाजासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी प्रेरणा घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर रामदासजी आठवले साहेब व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विवेक कांबळेजी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जगन्नाथजी ठोकले साहेब व सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी ॲडव्होकेट तुषार नवनीत लोंढे यांचे वकील संघटना जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली असून आज या माध्यमातून मला सामान्य जनतेला हे सांगायचं आहे की कायदेविषयी जेही प्रश्न तुमच्याकडे येतील ते तुम्ही जवळच्या तुमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या शाखेत तुम्ही जावे आणि त्यांच्या मार्फत तुमचे कायदेविषयी जेही प्रश्न असतील ते आम्ही सॉल्व्ह करू. दिस प्लॅटफॉर्म गिव्हन बाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आय हॅव टू से डॅट we through this platform are going to reach a single person, every single person in this Sangli district who are downtrodden because of minor things or because of the legal expenses. They could not afford the legal fees of the advocates for bail application and various legal advices that they need and which are necessary, which they could not afford. Republican Party of India today through this platform has given opportunity to every downtrodden who belong to us, who belong to this, who are Indian citizens, who are living in this Sangli district. They can surely approach us and through us we will surely help you in legal advices, in your bail applications and removing and reaching each and every downtrodden people through the Republican Party of India. Through this medium and the opportunity given by Republican Party of India, I would appeal to all the masses of Sangli district to approach the nearest Republican Party of India Shakha, and through that you can surely contact us.